अमोल शिंदेच्या लातूरच्या झरी लातूरच्या झरी गावामधली ही दृश्य आहेत. प्रवेश करणारा अमोल झुंडा शिंदे लातूर जिल्ह्यातल्या चाकूर. आज लोकसभेमध्ये कामकाज सुरू असताना जो गदारोळ झाला, ज्यामुळे हा गदारोळ झाला तो अमोल शिंदे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या झरी या गावचा आहे आणि आपण सध्या त्याच्या गावी त्याच्या घरी आहोत. त्याचे आई वडील आपल्या सोबत आहेत. नेमकं त्याच्याबद्दलच्या आई वडिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊयात. काय सांगाल सर, अमोल दिल्लीला कधी गेला आणि तू जो प्रकार दिल्ली लोकसभेच्या सभागृहात झाला त्याबद्दल तुम्हाला कधी माहिती झाली, काय सांगाल? एकोणीस लोकांना माहिती झाली 9 तारखेला गेला इथून अमोल. 10 तारखेला सकाळ 6-7 वाजता फोन लावला मला. मी मुंबईला आला, इथून माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. 4 दिवस झाल्यास मी तुम्हाला फोन लावतो. काय काम आहे असं सांगून गेलं होतं पोलीस भरतीमध्ये किंवा मेट्रो भरती बघतो म्हणलं की या म्हणून लेट होतील ते म्हणून पहिलं माझ्या 2 वर्षाखाली मग तू बरं वाज जाऊन ये म्हणलं. त्यावर रोजगार करायचं जायचं आता एक किती दिवस येतं म्हणलं. जर नेमकं हाय काय म्हणलं तर त्यांना म्हणलं एवढं शिकून माझं मेट्रोचं तर गेलं म्हणलं. आता पोलीस भरती आहे जाऊन येतो जिल्हा म्हणलं. एवढंच बोलणं ह्याच्यावर काय आम्हाला बोलणं झालं नाही काय. आज जो प्रकार घडला त्याबद्दल तुम्हाला कधी माहिती झालं? हे आपलं झालं 4-5 वाजता माहिती. त्याच्या अगोदर काहीच माहित नाही आम्हाला. त्याचा मोबाईलच लागला होता ना. असा काही प्रकार तो कळेल असं तुम्हाला वाटलं होतं? काहीच नाही, तसं विशेष नाही की काही. त्याचा स्वभाव कसा होता नेमका? काहीच नाही स्वभाव. रोज काम करून खाणारा तर त्याचा स्वभाव काय मित्र असं काही कुठलं काही जाणं येणं काही कुठलं ह्याच्यात जाणं नाही काही नाही. तो कुठल्या संघटनेशी वगैरे जोडला गेला? नाही नाही कशातच नाही. तू कधी राजकारणाबद्दल वगैरे असं कधी घरामध्ये बोलायचं? नाही नाही कसं बोलत नाही. बघत होतो एवढ्यासाठी त्यांना तिथे काय केले काय नाही हे आम्हाला आज माहिती झालं. आता पण माहिती नाही त्याचा फोन नाही ना त्याचा संपर्क नाही. अमोलच्या आई पण आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल का तू, काय वाटलं तुम्हाला नेमकं जेव्हा पोलीस तुमच्या घरी आले आणि सगळी अमोलबद्दल चौकशी सुरू झाली? काय झालं की माझ्या लेकराला कुठं मारून टाकलं का मेलं का काय झालं की असं वाटलं मला. काय झालंय सांगा म्हणजे. काय नाही झालं, फक्त आम्हाला त्याची माहिती पाहिजे म्हणजे. बघितले घरातील बघितले पुस्तकं त्याची कागदपत्र घेतले दुसरं काय नाही आम्हाला माहिती. काय काय वाचन करायचा तो नेमकी कुठली पुस्तकं पोलिसांना सापडली किंवा काय सापडलं काय घेऊन गेले पोलीस तुमच्या घरात? काय ते मिलिटरी भरतीचं ते पोलीस भरतीचं ते पुस्तक होतं तेवढंच करत होता. आभ्यास मला पुस्तकं घ्यायचेत पुस्तकं घ्यायचेत म्हणत होता. कामाचे घ्यायचे भरतीचे आधी मला पुस्तकं घ्यायचे. मला लातूरला घालायचे जायचे 4,000 रुपये द्या तुम्ही काय बी करा मला 4,000 रुपये द्या मला 5-6 महिने तिथं शिकायचे म्हणत होता. म्हणलं बाबा आमच्या खर्च झेप ना तुझा लातूरला खाणं पिणं तुझं अजून शिक्षणाचं आता तुझं तू बघ बाबा. म्हणलं आम्ही इतकं शिकलेलं कुठं तुला येस आलं नाही आता किती भरत्या केल्या किती नाही म्हणून त्याला मी काय काय म्हणले पोत्यभर पैसा जमला असता तुझ्या घातलं म्हणलं भरतीला जिथं म्हणे तिथं जात होता. तुम्ही दोघं काय करता नेमकं? उत्पन्नाचं दुसरं साधन कुठलं हा सर बोलिये ना. त्याला म्हणले आणि मग आता हे काय वैतागून केलाय की काय नाही की आम्हाला काय माता पिता आहे. काय म्हटले पोलीस तुम्हाला काय केलं असं पोलिसांनी सांगितलं? काय काय झालं नाही तुमचं लेकरू मेल नाही काय नाही चांगलं आहे जिथं जायचं नव्हतं तिथं गेलं एवढंच म्हणले आम्हाला दुसरं काहीच नाही. तुम्ही काय मागणी करणार आता म्हणजे सरकारकडे? तर काय करावं आम्हाला काय कळणार. आम्ही काय शिकलेले नव्हतो काय नाही आम्ही अडाणी काय करावं काय कसा पूर्वीपासून कसा स्वभाव होता नेमका? आम्हाला चांगला स्वभाव आहे. कधी कुणाशी भांडण काहीच नाही. एवढं गावात कुणाला विचारायला कुणाला दोस्ती नाही कुठं काहीच नाही असं. त्याला लहानपणापासूनच पोलीस मध्ये जायचं किंवा आर्मी मध्ये जायचं स्वप्न होतं? पहिलीपासूनच त्याला पळायचं होतं. पहिलीपासूनच पळत आला त्यानं पहिलीपासूनच एक नंबर घेत आला ती पार भरतीपर्यंत त्यांना एक परत घेत आला. मग तिथं जागा असायच्या म्हण थोड्या आणि मुलं असायचे बकळ. मग किती बी भरती एक नंबर आली तरी त्याला मग नाही चान्स व्हायचा तर पुन्हा म्हणायचा तुम्ही करायचं तेवढं करूला लाव मीच आपीस हाव काय की मला लग्न झाले म्हणून असं एक एक बार म्हणायचं.
नक्कीच अमोल जो आहे त्याला पूर्वीपासूनच आर्मीमध्ये किंवा पोलीसमध्ये भरती व्हायचं होतं, मात्र अनेक वेळा त्याला अपयश आलेलं होतं. कदाचित कुठेतरी याचं शल्य त्याच्या मनामध्ये होतं. घरची परिस्थिती नसताना सुद्धा तो सतत त्याने नोकरीसाठी प्रयत्न करत होता. ही जी एकूण परिस्थिती आहे ही कुठेतरी त्याच्या मानसिकतेवर परिणाम करणारी आहे का असं सुद्धा एक अंदाज यातून बांधला जाऊ शकतो. मी अहिल्या कसपटे, पुढारी न्यूज, लातूर.